दुष्काळानं मराठवाडा होरपळून निघालाय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला त्याचा जबर फटका बसलाय. प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, हाताला काम नाही, त्यामुळे जगायचं कसं अशी भ्रांत तिथल्या नागरिकांना असून त्यामुळेच मुखेड तालुक्यातील जवळ दुष्काळावर प्रकाश टाकणारा हा आमचा ग्राउंड झिरो रिपोर्ट. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील हे तारदवाडी गाव, उन्हात एखादी वस्तू वाळत घालावी अशी या गावाची अवस्था झाली. तारदवाडीत शुकशुकाट पसरलाय. इथल्या 70% घरांना कुलूप लागलंय. गावात जी काही थोडीफार माणसं उरली आहेत ती वयोवृद्ध आहेत. तारदवाडीतील बहुतांश लोकांनी स्थलांतर केलंय आणि त्याला कारणीभूत आहे यंदाचा भीषण दुष्काळ. 1972 दुष्काळापेक्षाही यंदा मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडलाय. नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्याची लोकसंख्या जवळपास 2.25 लाखाच्या घरात असून त्यापैकी 1 लाखाहून अधिक लोकांनी दुष्काळामुळे स्थलांतर केलंय. अनेक गावं दुष्काळामुळे ओस पडली आहेत. तारदवाडी गाव त्यापैकी एक आहे. शेतीत कुठलंच चारण्याचं उत्पन्न नाही, पण गावात कोणचं काय काम नाही, काहीच नाही. आम्ही संपूर्ण युवक तरुण पूर्ण पुण्याला आहे, पण आज लग्नासाठी आलतो, पण अजून लगेच पुण्याला चालो. तात्काळ शासनाला आमची एवढीच विनंती आहे की MRGS कामं चालू करून जे स्थलांतरित लोक होरळलेत त्याला खेडोपाडी थांबवावे आणि हे कामं चालू झालं तरच थांबतात. गावात रोजगार नसल्यामुळे तारदवाडीच्या ग्रामस्थांनी मुंबई, पुणे, जळगाव अशा शहरांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर केलंय. मुखेड तालुका हा डोंगराळ तालुका असून इथं अल्पभूधारक आणि शेतमजुरांची संख्या अधिक आहे. गेल्या 3 वर्षापासून दुष्काळामुळे शेतीत काही पिकलं नाही, हाताला काही काम नाही आणि पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळेच बहुतांश लोकांनी महानगरांचा रस्ता धरलाय. पोरं किती आहेत? 4 आहेत. अच्छा, कुठे आहेत आता सध्या? कुठे आहेत? पुण्याला आहेत. पुण्याला कशाला गेले? काम करायला गेलेत. काम करायला? काय काम करतात? आता हेच बिगारी लागलेले गंडाच्या हाताखाली. काय मुलं? 2 आहेत. कुठे गेले? पुण्यालाच आहेत. काय करतात पुण्याला? काय बिगारी काम करते आता. अच्छा, केव्हा गेले? 2 वर्ष झालं तिकडे. दुष्काळ पडल्यामुळे सर्व शेतकरी जे आमच्या तारदवाडीचे आहेत ते पूर्ण म्हणजे अल्पभूधारक आहेत आणि त्यांनी म्हणजे 2 वर्ष झालं. मोठा दुष्काळ आहे, भीषण दुष्काळ आहे, भरपूर पाण्याची टंचाई आहे. मुखेड तालुक्यातील हे आहे कोनवडजवाडी आणि आबादीनगर. या दोन्ही गावातील सुमारे 70% रहिवासी कामाच्या शोधात महानगरांकडे गेलेत. इथली अवस्था तारदवाडी सारखीच आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे त्यांना कसं बसं पाणी मिळतंय. गावात कुठेही पाणी नाही. कोणी बंबईला गेले, कोणी पुण्याला गेले, कोणी खड्डे खंदायला गेले, कुठं कुठं गावोगावी कामाला गेले. आता म्हातारे कोतारे बाय आहेत, ते घरी आहेत, लेकर बाळ लहान लहान घरी आहेत. आता शासनानं महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातल्या गावात काम देणं आवश्यक आहे, परंतु मे एप्रिल संपला तरी काम शासनानं काढल्यामुळे लोकांचं स्थलांतर झालेलं आहे. मुखेड तालुक्यातील तारदवाडी, होनवडजवाडी, आबादीनगर अशी गावं आज दुष्काळामुळे ओसाट पडली आहेत. आज या परिसरातील गावात केवळ वृद्ध व्यक्ती उरलेत. शहरात बिगारी काम करून हे लोक गावातील आपल्या मायबापांना पैसे पाठवत आहेत. सुख दुःख असेल तरच ते गावात येतात. मुखेड तालुक्यातील हे स्थलांतर थांबवायचं असेल तर इथं तत्काळ रोजगार हमीची कामं सुरू करण्याची आवश्यकता आहे. याविषयी मुखेडचे भाजपचे आमदार तुषार राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचं टाळलंय. दुष्काळग्रस्तांना सर्वतोपरी मदत दिली जात असल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. भाजप सेनेत तर यावरून स्पर्धा सुरू आहे, मात्र ग्रामीण भागात वास्तव काही वेगळंच असून मंत्रालयाच्या AC कॅबिनमध्ये बसणाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. या दुष्काळग्रस्तांच्या वेदना समजून घेण्याची आवश्यकता आहे. यंदाचा दुष्काळ हा आता जिवावर उठलाय. एकट्या मुखेड तालुक्यातील 2.25 लाख लोकसंख्येपैकी सुमारे 1 लाखभर कुटुंब ही पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्या मुंबई सारख्या शहरात स्थलांतरित झाली आहे. हे स्थलांतर रोखण्यासाठी गावातच काम उपलब्ध करून देण्याची गरज आहे. कॅमेरामन विनोद कळसकरसह सतीश मोहिते, झी मीडिया, मुखेड, नांदेड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.